न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. पुण्यातल्या बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कांबळेंकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता. पोलीस कर्मचाऱ्याच्याही कानशिलात त्यांनी लगावल्याचा आरोप झालेला होता. ससूनच्या कार्यक्रमातली ही सगळी घटना होती आणि त्यानंतर आता बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, काय नेमकी अपडेट? अजिंक्य कान कोनशिलेवर नाव नाही. ससूनची जी 11 मजली नूतन इमारत आहे तिच्या कोनशिलेचं उद्घाटन झालं. त्या कोनशिलेवर आपलं नाव नाही म्हणून संतापलेले आमदार, भाजपचे आमदार आहेत सुनील कांबळे यांनी रागाच्या भरात पहिले ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कार्यकर्ता जो आहे प्रदेशाध्यक्ष वैद्यकीय मदत सेलचा जितेंद्र सातव असं त्याचं नाव, त्यालाही मारलं. बर ते एवढं करून ते थांबले नाही तर पुन्हा कार्यक्रम संपले. जिन्यावरून उतरताना ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी होता बंडगार्डन पोलीस स्टेशनचा शिवाजी सरक, त्याच्याही थोबाडीत मारली. तेच व्हिज्युअल नेमकी कॅमेऱ्यात कॅप्चर झाली आपल्या आणि मग ते सगळीकडे प्रसारमाध्यमांवर झळकतात. ती सगळी त्यांनी नंतर सर्वसार्वे केली की मी तो नव्हे, पण शेवटी कॅमेऱ्यात तेच झालं होतं. त्यामुळं तक्रार दाखल होणार. अखेर रात्री उशिरा जे संबंधित कर्मचारी ज्यांना मारहाण झाली तुम्ही शिवाजी सरक यांनी रितसर गुन्हा दाखल केला शासकीय कामात अडथळा म्हणून. आणि दुसरे जे तक्रारदार आहेत जितेंद्र सातव यांनी कालच तक्रार अर्ज दिला होता की यांनी मला मारहाण केली, योग्य ती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. त्यामुळे आमदार महाशयांना त्यांची दबंगगिरी चांगली मागत पडली असं दिसतंय. बर, चंद्रकांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतर आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना. पालघरमधल्या ग्रामीण भागात गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांकडनं अवाजवी बिल आकारलं जातं आहे आणि याच विरोधात माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांनी आंदोलन केलं. डहाणूच्या वीज वितरणच्या कार्यालयात